चला तर आपण पाचगणीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती दाजी पाहायला आलेलं आहे. तर खास करूनच दाजी पाहायला आलंय. तर आपले जे यूट्यूब चॅनलवर जे भाऊ बहीण आहेत, तर त्यांना म्हणजे अशी शेती, स्ट्रॉबेरीची शेती कशी असते काय असते, आणि ही म्हणजे आपल्याला म्हणजे त्यांना माहीतच नाही अजिबात. तर आपल्या साईडला बी नगर भागाला बी तिकडं अजिबात शेती नाही आहे स्ट्रॉबेरीची. तर काही स्ट्रॉबेरी तर खास करूनच दाजी पाहण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आपण स्ट्रॉबेरीच्या शेतीत आलो दा. तर बघा ही झाड की बाबा आम्हाला वाटलं नक्कीच की लय मोठाली झाड असते ना अशी मोठाली, पण ही शेती पाहू असं पुढच्या बॅक कॅमेरा तुम्हाला नक्कीच दाखवू आपण. तर बघा ओका ही स्ट्रॉबेरी, तर ओका आता ही झाड आहे स्ट्रॉबेरीची, झाडाला तुम्हाला दाखवतो स्ट्रॉबेरी होका होगा. म्हणजे ह्याला बेड बनवून आजी असं म्हणजे ह्याचं बेड बनवून झाड लावलेली त्याची. तर आजीला वाटलं लय मोठाली झाड असत्यान. तर इथं इकडं म्हणजे पाचगणीमध्ये आता एका डोंगराच्या साईडला असं बागाची बागाच आहे याच्यात एका शेती याची स्ट्रॉबेरीची शेती भरपूर इकडं. तर हे पाहण्याजोगं आहे. तर आमच्या बऱ्याच भावा बहिणींना स्ट्रॉबेरीची शेती कशी असते, झाड कशी असतात माहिती नसतं अजिबातच. तर आज दाजीने दाखवली की स्ट्रॉबेरीची शेती कशी असते. तर हे मी एकमेव म्हणजे पाण्याचं म्हणजे पाण्याजोगं आहे. तर दाजीने दाखवलं तुम्हाला स्ट्रॉबेरीचं हो का पाचगणीमध्ये स्ट्रॉबेरीचं म्हणजे पीक पिकवलं जातं आहे. तर खरंच भरपूर भारी वाटला आज दाजीला स्ट्रॉबेरी ची शेती पाहून. सगळ्यात मोठं फळ म्हणजे इकडच्या साईडला स्ट्रॉबेरी. पाचगणी महाबळेश्वर इकडचा जो एरिया आहे हा सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात जास्त ओळखला जातो ह्या स्ट्रॉबेरीसाठी. इकडं सगळ्यात जास्त जे पीक होतं ते स्ट्रॉबेरीचंच पीक होतं. तुम्ही कुठेही गेला ना संपूर्ण भारतात तरी सगळ्यात जास्त जे स्ट्रॉबेरीचं उत्पादन होतं ते आपल्या पाचगणी आणि महाबळेश्वर मध्ये होतं. इकडची स्ट्रॉबेरी आणि दुसरीकडची स्ट्रॉबेरी याच्यामध्ये भरपूर असा फरक असतो. सगळ्यात जास्त चविष्ट गोड अशा प्रकारचं जे फळ असतं ते जास्त करून ह्याच वातावरणात येतं. अशा प्रकारची ही जी स्ट्रॉबेरी हे फक्त पाचगणी आणि महाबळेश्वर मध्येच आपल्याला चांगल्या प्रकारची पाहायला भेटते. तर दाजीने आणलंय, दाजी कसं वाटतंय तुम्हाला? एकदम भारी, एकदम मस्त. पहिलीच वेळेस आपण स्ट्रॉबेरीची शेती पाहिली आणि आमच्या भावा बहिणींना बी आपल्याला दाखवता आली. तर त्याच्यात आपल्याला दाजीला खूप लय आनंद झाला की स्ट्रॉबेरीची शेती कशी असती. तर हो का आपण घेतलेली हातात बघू खाऊन जरा मस्त एकदमच इतकी भारी लागली खायला की खरंच आज आपल्याला शेतीत येऊन आपल्याला दाजीला स्ट्रॉबेरी खायला मिळली. कारण भावांना बहिणींना तुम्हाला तर माहिती आहे स्ट्रॉबेरी बाहेर जर इकात घ्यायचे म्हणलं तर भरपूर मागे. आज हे शक्यतो अशी खायला मिळतच नाही. ही कुठं जर बा सिटी ठिकाणी किंवा इकडं तिकडं अशी इकात घेऊन खावा लागती आणि ती बी अशी ही स्ट्रॉबेरी अशी गरिबांची काम नाही स्ट्रॉबेरी इकात घेऊन खायची. बरोबर आहे की नाही? कारण जे मोठे मोठमोठे लोक आहेत तेच ही स्ट्रॉबेरी खरेदी करून खातात. तसं नाही आता काय पाचगणीमध्ये सगळ्यात स्वस्त आपली स्ट्रॉबेरी भेटती इकडच्या साईडला. अहो इथं पिकती म्हणून इथं स्वस्त आहे. आमच्याकडे किती माग आहे यायचं ना इकडं दाजी मग अहो आमच्याकडे पाच पाच जी स्ट्रॉबेरी असते ना पाचच पॅकेट दहाच पॅकेट असं मिळतं. पॅकेट डायरेक्ट मिळतं. पेड्याचं कसं पॅकेट असतं तसं ही पॅकेट मिळतं आणि ती बी भरपूर माग. सगळ्यांना तुम्ही जेवढे आपले व्ह्यूअर्स आहेत तिकडच्या साईडला या आणि आला तर नक्की स्ट्रॉबेरी तुम्ही ट्राय करा एकदम. तर दादाने आपल्याला 1 किलो घेतली स्ट्रॉबेरी दाजीसाठी कधी घरी आपल्याला पूनमताईसाठी होय हो हा पूनमताईला पार्सल स्ट्रॉबेरी 1 किलो. तर आपल्याला इथं जा घेऊ 120 रुपये किलो लिमिट मिळालेली. तर ह्याचा भाव म्हणजे आपल्या इकडं तर लय भरपूर आहे. मित्रांनो बघू शकता कशा प्रकारचं हे फळ येतं मस्त पैकी. असं हे जे फळ येतं लालसर एकदम रसरशीत गोड मस्त पैकी फळ येतं.
हे असं भुईमुंगाचं एक प्रकारचं झाड असतं, तशाच प्रकारचं हे झाड असतं आणि तोडून खाण्याची मजा असती ती जबरदस्तच मजा असती. मस्तपैकी फल बघा कसं आहे, मोठं झालेलं आहे रसरशीत असं. तर जसं आपण द्राक्षाच्या बागात जातो आणि द्राक्ष तोडून खातो तशी परिस्थिती आहे इथं. हे मजा वेगळीच, मजा वेगळीच. आता आपण असं भरपूर शेती आपल्याला दाजीला पाहायला मिळाली इकडे बरं का, भरपूर हो का शेती, सगळी स्ट्रॉबेरीची शेती हो काही खाली पलीकड हे फ्लॅट जे आहेत ना सगळे टोटल स्ट्रॉबेरीची इथं, तिकडे पलीकड बी अशी भरपूर शेती आहे स्ट्रॉबेरीची. तर आता आपण ही स्ट्रॉबेरीची शेती पाहिली, दाजी लय आनंद झाला दाजीला आणि आपल्या भावांना बहिणीला बी दाखवत आलं. तर आपल्याला इथून वर हो का ही पठार दिसतंय वर लँडलाईन, तर आपल्याला इथं अजून वर जायचंय. आता वर जाऊन आपण ह्याच्यावर आपल्याला नितीन दादांचं गोडा येईल. हा तर आपल्याला त्या गोड्यावर फिरणार नितीन दादा तिथं वर जाऊन, आहे का नाही बरोबर. हा तर आपण त्याचा एन्जॉय बी आनंद बी घेणार वर जाऊन. तर तुम्हाला तर नक्कीच आपण वर गेल्यानंतर तर दाखवणारच हो का स्ट्रॉबेरी आज दाजी. हा अशी अशी करा म्हणजे दिसेल चांगली हो का. आज दाजी हाताने बागेतून असं या फ्लॅट मधून घेऊन हाताने तोडून घेऊन खाऊ शकत, कारण हे मिळत नाही अजिबातच आमच्याकडे, तर अजिबातच नाही. फक्त पाचगणी महाबळेश्वर मध्येच पिकल्या जाते, बाकीकडे कुठं पिकली पिकती का कुठं नाही. बाकीकडे पिकती पण एवढी सक्सेसफुल होत नाही जेवढी की इथं चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. कारण काय ह्याला थंड हवेचं वातावरण लागतं आणि हे सर्टिफाईड आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं पण सर्टिफिकेट दिलं की महाबळेश्वर पाचगणीची जी स्ट्रॉबेरी ती आपली सर्टिफाईड स्ट्रॉबेरी आहे तिकडच्या एरियातली. दुसरीकडे पण करायचा प्रयोग म्हणला तर करतो पण जास्त सक्सेस होत नाही, सक्सेस होत नाही असं. इकडे आपल्याला तिकडे त्या प्रतापगडाकडे गेल्यानंतर आपल्याला मसाल्याची शेती दाखवायची होती तुम्हाला, पण ते झालं नाही आपलं सक्सेस ती, कारण तिथं आपण भरपूर गडबडीमध्ये होतो. तर पण आपण आता पाचगणीमध्ये म्हणा तर चला, आपण बागेत जाणार, बाग बघितल्याशिवाय आपण राहणारच नाही. कशी स्ट्रॉबेरी ची शेती आहे ही पाहण्यासाठीच खास आपण इकडे आलो. तर भावांना बहिणींना आपण आज यांच्या ताईंच्या शेतीत आलेलो आहे, तर ह्या स्ट्रॉबेरी बद्दल आपल्याला थोडीफार माहिती देते, याच्यासाठी किती कष्ट घ्यावं लागतंय, काय करावं लागतंय, कोणत्या पद्धतीने याचा हे करावं लागत आहे नेमकं, काय आम्हाला दोन शब्द सांगाल का तुम्ही. लागण म्हणजे पहिलं बेड करावं लागतं, नंतर त्याची रोप आणावी, म्हणजे आम्ही रोप पण आवतो मग ती रोप आणून लावतो, तीन चार महिने लागतात रोप पण तयार व्हायला याचे का. मग तिथून रोप आणल्यानंतर हे बेड तयार करायचं, परत त्याची खुरपणी म्हणजे गळा साफ करायचं, बरोबर मल्चिंग टाकायचं, त्याच्यानंतर म्हणजे तीन साडेतीन महिने लागतात परत फळ याला का लागण केल्यानंतर. आणि ही आपली व्हरायटी कुठली जी तुम्ही सांगितली, ही व्हरायटी एशियल एशियल यशी 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 म्हणजे ही सगळ्यात जी गोड असते ती त्यातली ही येशील. हिचं फळ मोठं असतं का छोटं असतं? मोठं असतं ना, चांगलं रसरशीत. आणि याच्यासाठी कष्ट किती, भरपूर कष्ट घ्यायसाठी लय कष्ट करावं लागतं. महिन्याला म्हणजे खुरपणी करावी लागते, ते घाण काढावी लागते, पाणी असतं, खत सोडावी लागतात, भरपूर याची काळजी घ्यावी लागत असं ना, कारण पोरासारखी काळजी घ्यावी लागते. बरोबर आहे, बरोबर आहे अगदी. आणि याला कसं लागतंय की थंड हवेचं ठिकाण म्हणजे आपलं पाचगणी महाबळेश्वर, तर ह्या ठिकाणी जी शेती पिकती, बाकीकडे दुसरीकडे सक्सेस होत नाही. आणि फळ किती दिवसांनी आपण तोडतो तरी दिसाड? हा दोन दिवस गॅप, एक दिवस गॅप असं द्यावं लागतं, असं द्यायला लागतं. आपली स्ट्रॉबेरी कुठं कुठं पाठवता तुम्ही बाहेर? आम्ही ह्याला पनेट भरलं तर चेन्नईला जाते. ऐकलं का मित्रांनो, कुठं कुठं जाते? चेन्नई, चेन्नई मुंबईला जाते, अशी बाहेर बाहेर, परत गोवा हे असं ते पनेट जातात आमचं, म्हणजे आउटर संपूर्ण बाहेरच्या देशांमध्ये आपलं बाहेर पण तिकडे पाठवतात, बाहेरच्या राज्यांमध्ये वगैरे. आणि ह्याची किती दिवस तरी टिकते ही? ही तशी म्हणजे त्याला पॅकिंग केली तर ही म्हणजे चार दिवस सुद्धा टिकू शकते, चार दिवसाच्या पुढे नाही. हा चार दिवस म्हणजे मिनिमम आपली टिकते, किंवा कच्चं फळ असेल तर अजून दोन दिवस ते चार दिवस टिकतं. कच्चं फळ असलं तर फ्रीज वगैरे मध्ये ठेवून, फ्रीज मध्ये ठेवलं तर चार पाच सहा दिवस टिकते. आणि आमचा हा आमचा स्वतःचा माल आहे ना, हा जास्त खराब होत नाही, असा कडक राहतोय, कडक त्यामुळे हा दिल्ली पर्यंत माल, आमचा मुलगा दिल्लीला आहे ना, तर तिथपर्यंत सुद्धा हा माल आम्ही देतो त्याला.
बघा म्हणजे आपल्या पाचगणी महाबळेश्वरचा जो माल आहे तो संपूर्ण भारतामध्ये एक्सपोर्ट होतोय. अशा प्रकारची ही एकदम रसदार चौदार अशी आपली स्ट्रॉबेरी चांगली माहिती आपल्याला सांगितली या ताईंनी, तर त्यांचे त्याबद्दल धन्यवाद दाजी. धन्यवाद धन्यवाद ताई तुमचं मनापासून की आपल्या आज भावा बहिणींना दाजीला तुम्ही माहिती दिली स्ट्रॉबेरी बद्दल. खूपच आभारी तुमचं. तर आम्ही कसं अहमदनगरहून आलोत श्रीगोंदा, तिथून आलोत खास आपल्याला महाबळेश्वर आणि पाचगणी फिरण्यासाठी आलो होतो. पण इकडं प्रसिद्ध शेती म्हणलं तर स्ट्रॉबेरी, तर खास म्हणलं स्ट्रॉबेरी पाहण्यासाठी आमच्या भावा बहिणींना दाखवण्यासाठीच खास तुमच्या शेतीमध्ये आम्ही आज आलोय. आणि तुम्ही आम्हाला भरपूर येतली म्हणजे बा शेती कशी आहे काय कोणत्या पद्धतीने करायची काय करायची याच्याबद्दल तुम्ही भरपूर आम्हाला माहिती दिली, याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि बघा त्यांनी जे आपल्याला एक किलो घेतली त्यापेक्षा भरपूर सारी त्यांनी आपल्याला दिलेली अशी मस्तपैकी स्ट्रॉबेरी लालसर बघू शकता मित्रांनो. भरपूर त्यांनी वजनाच्या पेक्षा पण जास्त आपल्याला दिले, तर त्यांच्या मनापासून धन्यवाद. आणि चला मग इथून आपण आता वर पठारावर जाणार आहे. आता टेबल लँड वरती आपण फिरायचं आहे तिकडच्या साईडला. आपली हॉर्स रायडिंग इथे दादांना आपण हॉर्स रायडिंग करवणार आहे या दादांना पण आणि आपले दाजींना पण मस्त अशी. तर आता आपण चला निघूया.